स्वागत मी निखिला। महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात। पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेलंय। अकोलाचे पालकमंत्री विखे पाटील हे असतील तर वर्ध्याचे पालकमंत्रीपद हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेलं आहे। रायगड आणि सातारा इथल्या पालकमंत्रीपदाबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। तर अजित पवार गटाच्या 7 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळाले। तर पालकमंत्रीपदाची सुधारित यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। तिथून चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आली असून चंद्रकांत पाटलांकडे सोलापूर आणि अमरावती ही दोन पालकमंत्रीपदं असतील। दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बुलढाण्याचं पालकमंत्रीपद तर वर्ध्याचं पालकमंत्रीपद हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असेल। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे तर बीडचे पालकमंत्री असतील धनंजय मुंडे। नंदुरबारचं पालकमंत्रीपद अनिल पाटील यांच्याकडे तर परभणीचं पालकमंत्रीपद संजय बनसोडे यांच्याकडे असेल। गोंदियाचं पालकमंत्रीपद धर्मराव बाबा आत्राम तर भंडाऱ्याचं विजयकुमार गावित यांच्याकडे असणार आहे। तर पालकमंत्रीपदाची ही सुधारित यादी आज जाहीर करण्यात आली। यामध्ये दबाव तंत्रामध्ये अजित पवारांनी बाजी मारल्याचं बोललं जातंय। यामध्ये चंद्रकांतदादांची उचलबांगडी करून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री तर 7 जिल्ह्यांमध्ये अजित पवार गटाचे पालकमंत्री असणार आहे। गणपतीमध्ये अमित शहा नड्डांच्या मुंबई दौऱ्यामध्ये हे अजित पवार गैरहजर होते। हा एक दबाव तंत्राचा भाग होता असं म्हटलं जातं। मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी गणपती दर्शनासाठी सुद्धा अजित पवार गेले नाही। तर मंत्रिमंडळ बैठकीसाठी सुद्धा अजित पवार गैरहजर होते। फडणवीस शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये सुद्धा अजित पवार उपस्थित नव्हते। अजित पवार आजारी असल्यामुळे दिल्लीला गेले नाहीत अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली होती।